Welcome student to English class. Student, now today in English class we learn exercise. In exercise we learn tick the correct words. Tick the correct words. Student, you take your ample book and open page number 30 and look here carefully. तर मुलांनो आता मी तुम्हाला इथं करेक्ट वर्डला टिक कसं करायचं ते शिकवणार आहे आणि तेच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्येही रायटिंग करायचं आहे. तर चला करूया सुरुवात आता. तर बघा बी ई जी बॅग, बी ए जी बॅग. तर ह्याच्यामध्ये ह्या दोन वर्ड्समध्ये कोणता करेक्ट वर्ड आहे? बी ए जी बॅग. तर ह्याला तुम्ही काय करायचं, पेन्सिलने वरती अशी टिक करायची आहे. इथं या वर्डवर पेन्सिलने टिक करायची आहे. काय आहे? बी ई जी बॅग, बी ए जी बॅग. तर बॅग हा रॉंग वर्ड आहे, हा करेक्ट वर्ड आहे. तर बघा इथं कशी टिक दिलेली आहे, बघा बरं तुमच्या बुकमध्ये. तर अशीच तुम्ही करेक्ट वर्डला टिक करायचं आहे. पुढे काय आहे? बी ई एन टी बेंट, बी ई एन टी बेंट. टी ई एन टी टेंट, तो कोणता करेक्ट वर्ड आहे ह्या पिक्चरमध्ये बघायचं आहे. काय आहे हा? हे काय आहे? टेंट. तर टी ई एन टी टेंट, तर हा करेक्ट वर्ड आहे. त्याला तुम्ही अशी पेन्सिलनी त्या वर्डवर वरती टिक करायची आहे. आणि खाली बघा हे काय आहे, पिक्चर बघायचं आहे. सुरुवातीला काय आहे? 1 0 10. कोणता नंबर आहे हा? 10. तर बघा पी ई एन पेन, टी ई एन टेन. तो कोणता करेक्ट वर्ड आहे हा? 10. तर टी ई एन 10, हे तुम्ही मॅथमध्ये शिकलात की नाही? टी ई एन 10, तर हा 10 नंबर आहे. तर ह्या 10 वरती पेन्सिलनी वरती अशी टिक करायची आहे. आणि पुढे काय आहे, हा काय आहे? कलर. कोणता कलर आहे? आर ई डी रेड. कोणता कलर आहे? रेड. का एल ई डी लीड आहे? लीड हा रॉंग वर्ड आहे. तर कोणता? आर ई डी रेड. तर ह्या रेडच्या वरती असं पेन्सिलनी टिक करायचं आहे. आणि नोटबुकमध्ये ही एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करायची आहे, रायटिंग करायचं आहे. समजलं? तर आता नेक्स्ट काय आहे? फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स. तर आपण इकडे ही राईन बघितली की नाही? बेनची हेन बेन झेन डेन बघितली की नाही ती राईन? तर त्या राईनवरती इकडं तुम्हाला हे क्वेश्चन फिल इन द ब्लँक करायचं आहे, फिल करायचं आहे. तर बघा बेन इज इन द डॅश डॅश. काय आहे? बेन इज इन द डॅश डॅश. हे आपण इकडं बोर्डवरती मी रायटिंग केलेलं आहे. तर आपण इथं हे सॉल्व करूया आणि तुम्ही तुमच्या बुकमध्येही सॉल्व करायचं आणि नोटबुकमध्येही रायटिंग करायचं आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि रीड करूनच ते सॉल्व करायचं आहे. बघा बेन इज इन द, बेन कुठं होता? झेन. तर झेन काय, इथं कोणता वर्ड लिहायचा? झेड ई एन झेन. बेन इज इन द, बेन इज इन द झेन. आणि त्याच्या खाली अशी डबल लाईनची अंडरलाईन करायची आहे. आणि सेकंड नंबर काय आहे? डॅश डॅश हॅज अ हेन, डॅश डॅश हॅज अ हेन. हेन कुणाला होती, कुणाकडे होती हेन? हेन बेन, बेनला, बेनजवळ, बेनजवळ हेन आहे. तर काय इथे लिहायचं मग? बी ई एन बेन, बेन हॅज अ हेन, बेन हॅज अ हेन. असं तुम्ही रीड करायचं आहे. थ्री नंबरला काय आहे? डॅश डॅश इज इन द डेन, डेन मध्ये कोण आहे? झेन इज इन द डेन. इथं काय येईल? झेन, डब्ल्यू ई एन, झेन इज इन द डेन. हे तुम्ही रीड करायला शिकायचं आहे. हळूहळू तुम्ही ते बोला, झेन इज इन द डेन. तर हे तुम्हाला सगळे तुम्हाला
ह्याचे आंसर या राईम मध्ये आहेत, तर ह्याच्यात तुम्हाला ते दिसेलच. तर तुम्ही आज आपण काय आता फिल इन द ब्लँक्स सॉल्व केलेले आहे. आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन होता आहे, फिल इन द मिसिंग लेटर अँड राईट द वर्ड्स. काय करायचं आहे इथं, वर्ड्स मधून लेटर मिसिंग आहे तर ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा, फर्स्ट आपण बुकमध्ये सॉल्व करूया. तर बघा इथं काय दिलेलं आहे, पिक्चर एक, आणि इथं काय इयर. तर याचे स्पेलिंग तुम्हाला माहीतच आहे. तर एकचं स्पेलिंग काय आहे, ई डबल जी एग, ई डबल जी एग. तर बघा इथं डबल जी आहे, तर मग आपल्याला इथं कोणतं लेटर लिहायचं, ई. कोणतं लेटर, ई. तर बघा ई डबल जी म्हणजे काय होतं, हे एग. हा एक आपल्याला वर्ड मिळतो. आणि इथं बघा हे कोणतं पिक्चर आहे, इयर. इयरचं स्पेलिंग काय आहे, तर हाच ई इथं रायटिंग केलेला, ई ए आर इयर, ई ए आर इयर. आणि तेच तुम्ही इथं टू टाइम्स हे टू वर्ड्स रायटिंग करायचे आहे, एग आणि इयर. हे दोन लाईनमध्ये तुम्ही रायटिंग करा. आणि इकडे बघा आता काय आहे, इकडे हे पिक्चर पहिले समजून घ्या. तर काय आहे इथं, बी. आणि हे काय आहे इकडं, बेड. तर बीचं काय स्पेलिंग आहे, बी डबल ई बी, बी डबल ई बी. आणि बेडचं काय आहे, बी ई डी बेड. तर बघा, तर ह्या याच्यामध्ये आपल्याला मिसिंग लेटर रायटिंग करायचं आहे, जसं इथं आपण सॉल्व केलं तसं इकडेही. तर बी ई डी बेड, तर इथं काय ह्या बॉक्समध्ये काय रायटिंग करायचं, ई. आणि इकडेही बी डबल ई बी. मग हे काय झाले, टू वर्ड्स झाले. आणि हे टू वर्ड्स तुम्हाला ह्या टू लाईनमध्ये रायटिंग करायचे आहे. आणि ही पूर्ण एक्सरसाइज तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्येही रायटिंग करायचं आहे. बोलून लिहा आणि नोटबुक कंप्लीट करा. आता इकडे यावर तेच तुम्हाला मी रायटिंग करून दिलेलं आहे. तर बघा मी कसं सॉल्व करते परत एकदा. तर बघा, ई डबल जी ए, ई ए आर इयर झाले टू वर्ड्स. खाली पण तसंच, बी ई डी बे, बी ई डी बे, बी डबल ई बी. झाले की नाही टू वर्ड्स, सोपं एकदम. आणि अशाच प्रकारे तुम्हाला एक्झामलाही क्वेश्चन येणार, त्याच्यामुळे तुम्ही ही प्रॅक्टिस करा. आणि लक्षात ठेवा कसं स्पेलिंग ते लर्न करा तुम्ही. स्पेलिंग लर्न झालं की तुम्हाला आपोआपच हे वर्ड्स रायटिंग करता येईल, समजलं. आणि डेली तुम्ही यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक ए टू झेड लेटर्स. अंडरस्टूड? थँक्यू.